बरं, मला सांगा आता लग्न आहे त्यामुळे उखाणा हा येतोच. नौका घेऊन निघालो दर्याकाठी, मुक्तासोबत लग्न करतो फक्त सहीसाठी. माझ्या आईने चीटिंग करून चिठ्ठ्या काढल्या होत्या, त्यामुळे आमच्या पद्धतीनेच होणार आहे. चीटिंग करून जरी म्हणजे असं करत असतील तरी माझ्या घरचे रेडी नाही आहेत, त्यामुळे कोळी फॅमिली पण तितकीच इन्वॉल्व आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि सागर मुक्ताचं लग्न आहे, ती जोडी आत्ता माझ्या बरोबर आहे. हॅलो, फार गोड दिसत आहे दोघे. थँक्यू. एकमेकांना पहिली कॉम्प्लिमेंट इंटरव्ह्यू मधली वेगळी असू दे, पण पहिल्यांदा खरंच जेव्हा बघितलं आज तेव्हा काय आलं रे, काय कॉम्प्लिमेंट का करणार एवढी, काय कॉम्प्लिमेंट दिली आहेस, फार सुंदर दिसते. असं आहे कॅमेरा सुटतो. आता मी हे काय बोललो दुसरं, मी विचार. चल चल, गेल्या इंटरव्ह्यू मध्ये एवढा अपमान केलाय, आय डोंट सपोर्ट यू. खरी कॉम्प्लिमेंट काय दिले सांग. ऍक्च्युली सांगू का, खरं तर आता तुझ्या कॅमेऱ्यातच दिली जाईल, कारण की आम्ही ह्या गेटअप्समध्ये आल्यानंतर आत्ता भेटतो एकमेकांना. आता खरी कॉम्प्लिमेंट आहे हा, इंटरव्ह्यू वाली कॉम्प्लिमेंट नका दे. इथून सुरुवात कर, इथून सुरुवात कर, इथून सुरुवात कर. तू कसला फिट दिसतोयस या, परफेक्ट दिसतोयस या कॉस्ट्यूम आणि अटायरमध्ये राज. थँक्यू थँक्यू. तिलाही माहिती आहे किती वेळ लागतो, किती त्रास होतो कंटिन्युअस सीनमध्ये, म्हणून रोज हेच घालत जा. पण तुला माहिती आहे का, तिने पण नऊवारी घातली आहे. हां तेच, नऊवारी नेसली आहे. सो ती सुंदर तर दिसतेच आहे, पण मुक्ता जर रोज नऊवारीमध्ये सीन करायला लागली तर मस्त वाटेल ना. अजून रेडी आहेस रोज नऊवारीमध्ये सीन? अगं आम्ही लाख गोष्टींसाठी रेडी असू, आपल्याला थोडी चॅनलची परमिशन घ्यायला लागेल. तेजू म्हणून रेडी असेल का रोज नऊवारी? चॅनलने दिली परमिशन? हा दिली तर मी रेडी असेन, कारण मला वाटतं महाराष्ट्राला सगळ्यात आवडणारा गेटअप माझा हाच आहे, त्यामुळे. पण मला सांगा, आजचं लग्न दोन पद्धतीमध्ये आहे महाराष्ट्र, म्हणजे ब्राह्मणी पद्धत आणि कोळी पद्धत, मग कुठल्या पद्धतीने विधी होणार आहेत, काय होणार आहे पुढे? माझ्या आईने चीटिंग करून चिठ्ठ्या काढल्या होत्या, त्यामुळे आमच्या पद्धतीनेच होणार आहे. पण हे सगळे कोळी फॅमिली रेडी आहे त्यांचे पद्धती हे करायला, कारण काही पद्धती सुरू आहेत? मला तर दिसत नाही कोण रेडी आहे, म्हणजे ह्यांच्या घरचे चीटिंग करून चिठ्ठ्या टाकून. आता हे मी सांगितलं होतं लगेच, चीटिंग वर एम्फसाइज करायची काहीच गरज नाही. महत्त्वाचं तिथेच आहे गोष्ट. चीटिंग करून जरी म्हणजे असं करत असतील तरी माझ्या घरचे रेडी नाही आहेत, त्यामुळे कोळी फॅमिली पण तितकीच इन्वॉल्व आहे. पण आत्ता मी म्हटलं वरात आहे, छान धमाल वरात आली, डान्स झाला. राज किती एक्साइट होता डान्स करायला? कारण राज खूप होता, पण सागर म्हणून काहीच करता आलं नाही. पण कट झाल्यानंतर मी नाचलो खाली थोडा वेळ. हो हो, म्हणून तू लेट आलास का? आम्ही थांबलो. किती वेळ थांबली होती ती अरे, ती सगळ्यांना अवघ्या प्रेक्षक वर्गाला थांबवून ठेवलेला जसमी पासून नाचायचं. म्हणून आला शेट यार सागर. मला सांग, हा मगाशी मला म्हणाला इंटरव्ह्यू मध्ये की तो, तू जेव्हा त्यांच्या घरी लग्न करून जसेल तो कोळी डान्स करायला लावणार आहे तुला. मी असं अजिबातच बोललो नव्हतो. कोळी डान्स रोज करायला सांगितलं होतं की ती आमच्याच फॅमिलीमध्ये येते, तर तिला सगळंच करावं लागेल, कारण आमची फॅमिली तशी आहे. ही स्वतःचे शब्द टाकते तिने, ती करावंच लागेल असं म्हणा. स नव्हता त्याच्यामध्ये, स हिने ऍड केलंय बस, बाकी काही नाही. कोळी डान्स करावा लागेल असं तू म्हणालास. म्हणजे माझी फॅमिली नाचवेलच ना तिला, कोळी डान्स करावाच लागेल. आता फॅमिलीवर, हा आता फॅमिलीवर माझी फॅमिली नाचवेल. ये इंटरव्यू राज को टॉर्चर करो ऐसे क्यों किया जा रहा है. सागर मुक्ताचा लग्न सोहळा असा हा इंटरव्यू आहे बाय द वे. बरं, मला सांगा आता लग्न आहे त्यामुळे उखाणा हा येतोच. दोघांना येतो उखाणा. पहिले ही सुरुवात करेल, ही सुरुवात करेल मुक्ता गोखले. चीटिंग करून ज्यांनी ज्यांनी सिलेक्ट केलं त्यांनी त्यांना करून. नौका घेऊन निघालो दर्याकाठी, मुक्तासोबत लग्न करतो फक्त सहीसाठी. आता तुला घ्यावंच लागेल, त्याची बाजू बदलली तरी चालेल. भाजीत भाजी मेथीची,
सई माझ्या प्रीतीची. अरे पण मेथीची मला थी वरून दुसरी भाजी आठवायला लागेल ना. काय बरं दुसरी भाजी. हा थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.